गोकुल शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक अतिक्रमणं आज पोलीस बंदोबस्तात हटवण्यात था आली तब्बल पंधरा वर्षानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खुल्या जागेवर तातडीनं वृक्षारोपण करण्यात आलं ही कारवाई सुरू असताना अतिक्रमण केलेल्या काही जणांनी विरोध करून वाद घातला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलं होतं काही महाभागांनी तर अतिक्रमण करून खोकी टपऱ्या टाकल्या आणि चक्क त्या भाड्यानं दिल्या गोकुळ शिरगाव मधील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणाचा विळखा पडला होता ही अतिक्रमणं काढण्याची अनेकांनी मागणी केली होती त्यानुसार पोलीस दलाचं संरक्षण घेऊन सकाळी नऊ वाजता गोशिमा चौकातून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए बी मुसे करवीरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर प्रशांत अमृतकर पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात करण्यात आली रिक्षा स्टॉपवरील शिवसेनेचा फलक जेसीबीच्या साह्यानं काढताना काही शिवसैनिक जेसीबीच्या आडवे गेले आधी वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणं काढावीत अशी त्यांनी मागणी केली पण पोलीस कारवाईवर ठाम राहिल्यानं त्यांनी विरोध करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं त्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम अधिक गतिमान झाली मुख्य रस्त्यालगत असलेली खोकी जेसीबीच्या साह्यानं काढण्यात आली काही ठिकाणी लोखंडी पत्र्याची शेड मारण्यात आली होती ही शेडही जमीनदोस्त करण्यात आली अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू होण्यापूर्वी काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे फारसे वादाचे प्रसंग घडले नाहीत कणेरी फाटा गोकुळ चौक इंडोकाऊंड चौक पोलीस स्टेशन परिसर या परिसरातील सर्वच अतिक्रमण आज काढण्यात आली एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता रोहन पाटील सहाय्यक रचनाकार प्रांजली मंडलिक यांच्यासह महामंडळाचे आठ अधिकारी शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आजच्या कारवाईत सहभागी झाले होते दरम्यान पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खुल्या जागेत वृक्ष वृक्षारोपण करण्यात आलं